Good evening. Please mark your attendance in the chat box. Okay, is my voice clear? I'll present the screen. Is the screen visible? Okay, very good. So, Japram, apan last lecture madhe tharavlo hoto ki ekda eka athavdyamadhe je lecture hoil tevha apan intelligence test buddhimatta chachnicha jo part asto to cover karnar ani pudhcha lecture madhe english cha thoda sa part cover karnar. Okay? So, aaj aplyala ata english cha part jo ahe syllabus pramane to thoda sa complete karaycha aahe. लास्ट टाइम ला आपण इंग्लिश से सिनोनिम्स एंटोनिम्स हे बघितलेलं होतं किंवा एखादं पजल असेल तर त्याच्यावरून आपण कसं इंग्लिश वर्ड शोधून काढणार ह्या गोष्टी बघितल्या होत्या. ओके, आता आज आपल्याला थोडंसं पुढचं बघायचं आहे ते म्हणजे फ्रेजल वर्ब्स आणि नाउन फ्रेजेस आणि दुसरा पार्ट आज आपण कव्हर करणार आहे कॉन्टेक्स्चुअल मीनिंग ऑफ वर्ड्स. म्हणजे काहीतरी सेंटेन्स दिलेला आहे किंवा त्या कॉन्टेक्स्ट मध्ये त्या पर्टिक्युलर शब्दाचा किंवा त्या दोन चार शब्दांचा जो ग्रुप असेल त्याचा अर्थ काय आहे तो आपल्याला शोधायचा असणार आहे. ओके, तर आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या फक्त प्रॅक्टिसनेच येणार. तर जुन्या पेपर मधले मी काही क्वेश्चन्स काढलेले जे गुगलवर काही प्रश्न मिळाले ते काढलेले आहेत. सो ते बघून आपल्याला ते सोडवून सोडवून सवय होईल आणि त्या शब्दांचे अर्थ माहीत पडतील. फर्स्ट इज व्हॉट इज फ्रेजल वर्ब. आता हे फ्रेजल वर्ब बद्दल आपण फ्रेजल नाउन बद्दल बोलणार आहे तर म्हणजे काय असतं. सो इट इज अ वर्ड विच इज फॉर्म्ड बाय द कॉम्बिनेशन ऑफ वर्ब अँड अ प्रेपोजिशन. ओके, आता वर्ब म्हणजे काय माहिती आहे इंग्लिश मधलं? क्रिया जी असते दॅट इज वर्ब आणि प्रेपोजिशन. फॉर एक्झाम्पल इथे आउट हे आहे, अप आहे, ही सगळी प्रेपोजिशन्स आहेत. दिस वर्ड विल हॅव अ डिफरंट मीनिंग फ्रॉम द ओरिजिनल वर्ब. ओके, म्हणजे काय की जे आपल्याला त्या वर्बचं पर्टिक्युलर मीनिंग माहीत आहे ते सोडून त्याचा अर्थ जेव्हा ते दोन वर्ब जेव्हा कम्प्लीट कंबाईन होईल ते वर्ब आणि एखादा प्रेपोजिशन या दोघांचं जेव्हा कॉम्बिनेशन होईल ना तेव्हा त्याचं मीनिंग पूर्ण बदलणार आहे आणि आपल्याला एक्झाम मध्ये ते मीनिंग विचारलेलं असतं. ओके, समजलंय? वर्ब आणि प्रेपोजिशन मिळून फ्रेजल वर्ब आहे आणि त्या फ्रेजल वर्बचं मीनिंग हे ओरिजिनल वर्ब पेक्षा वेगळं असणार आहे. ओके, दिस वर्ड्स विल हॅव अ स्पेस बिटवीन टू वर्ड्स. म्हणजे ह्या दोन वर्ड्स मध्ये स्पेस असणार आहे, एकत्र करत नाही आपण. एक्झाम्पल, ही आस्क मारिया आउट टू डिनर. आता जनरली आस्कचं मीनिंग काय असतं? आपण नॉर्मल केस मध्ये आस्कचं मीनिंग काय घेतो इंग्लिशच्या वर्बचं, टू आस्क, या वर्बचं मीनिंग काय घेतो आपण? येस, विचारणे. करेक्ट, आजचं मीनिंग आपण काय करतो की कोणाला तरी विचारलंय आणि मग आता इथे काय आहे, ही आस्क मारिया आउट टू डिनर. आता आस्क आउट हे दोन्ही एकत्र मिळून फ्रेझल वर्ब तयार झालंय. ओके, आणि ह्या फ्रेझल वर्बचं मीनिंग आहे टू इन्व्हाइट समवन फॉर समथिंग. राईट, सो हे मीनिंग चेंज झालं. त्याच्यानंतर द ट्रॅशिंग कार ब्लो अप. ब्लो अपचं मीनिंग काय झालं? टू एक्सप्लोड. आता जनरली आपण ब्लोचा अर्थ काय घेतो? फुंकणे. या अर्थी आपण टू ब्लो समथिंग असं म्हणतो, राईट?
बट इथे ब्लो अपचा अर्थ जेव्हा अप त्याला जाऊन मिळालंय तेव्हा ब्लो अप असा वर्ड तयार झालाय आणि ज्याचं मीनिंग होतंय टू एक्सप्लोर. आणि आता आपल्याला हे सेंटेन्सच्या कंटेक्स्ट मध्ये मीनिंग कळतंय. सिमिलरली आय युजली होल्ड बॅक माय फिलिंग्स. टू होल्ड म्हणजे काय? धरून ठेवणे. आणि ते इथे होल्ड बॅक असं जेव्हा झालंय, होल्ड हे वर्ब आणि बॅक हे प्रेपोजिशन असे दोघं जेव्हा एकमेकांशी मिळाले आहे तेव्हा होल्ड बॅक नावाचं फ्रेझल वर्ब तयार झालं ज्याचं मीनिंग आपण केलं टू हाईड इमोशन्स. ओके, आता ह्याच्यामध्ये फिलिंग्स हे जे काही वर्ड आलेले आहेत सेंटेन्स मध्ये त्यावरून आपण साधारण अंदाज लावू शकतो. तर आता एक्झाम मध्ये येताना कसा क्वेश्चन येईल हे ऍक्च्युली जे आपण आज लेक्चर मध्ये दोन पार्ट कव्हर करणार आहे ना, इंग्लिशचे फ्रेझल वर्ब, फ्रेझल नाउन आणि कंटेक्स्च्युअल मीनिंग, हे तीनही एकात एक आहेत. एक्झाम मध्ये याच्यावर क्वेश्चन भरपूर असतात. ठीक आहे, आता इन जनरल कळलं फ्रेझल वर्ब म्हणजे काय ते जरा चॅटबॉक्स मध्ये सांगा. काही डाऊट असेल तर लगेच विचारून घ्या. बाकीच्यांना दिसतोय? सूरजचं म्हणणं आहे की त्याला स्क्रीन, राजदीपचं म्हणणं आहे की त्याला स्क्रीन दिसत नाहीये. बाकीच्यांनी जरा पटकन सांगा की स्क्रीन दिसतोय का नाही. विजिबल, ओके. कदाचित तुझ्या इथे प्रॉब्लेम असेल राजदीप तर एकदा चेक करून घे. रेंजचा इश्यू असेल त्यामुळे दिसत नसेल. एक थोडा वेळ थांब, स्क्रीन दिसायला लागेल. व्हेरी गुड, ओके. आणि जे आपण फ्रेझल वर्ब बद्दल शिकलो त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट नाहीये? समजलं व्यवस्थित काय आहे फ्रेझल वर्ब? तुम्हाला एक्झाम मध्ये काही फ्रेझल वर्ब, व्हॉट इज फ्रेझल वर्ब असं डेफिनेशन लिहायला येणार नाहीये. पण जे एक्झाम मध्ये त्याच्यावर डिपेंडेंट जे क्वेश्चन्स येतील एक्सप्लोड म्हणजे आता बॉम्ब एक्सप्लोड होतो म्हणजे काय होतं? एक्झॅक्ट मराठी वर्ड आताही मला आठवत नाही पण फुटणे जोरात. ओके, एक्सप्लोडचं मीनिंग जोरात फुटणे, स्फोट. येस, करेक्ट, स्फोट. ओके, सो हे झालं फ्रेझल वर्ब. आणि फ्रेझल नाउन म्हणजे काय असतं? इट इज यूज टू रेफर नॉट अन ऍक्शन बट अ थिंग. आता आता ही जी काही ब्लो आउट वगैरे हे जे सगळे फ्रेझल वर्ब आपण बघितले त्याच्यामध्ये काहीतरी ऍक्शन होती, कारण वर्ब म्हणजेच क्रियापद, काहीतरी क्रिया होती त्याच्यामध्ये. आता फ्रेझल नाउन आहे त्यामुळे कुठलंही ऍक्शन होणार नाहीये, काहीतरी गोष्ट त्याच्यातून आपल्याला समजणार आहे. सिन्स फ्रेझल वर्ब्स विल हॅव अ स्पेस, दिस वन्स विल बी सेपरेट बाय हायफन और विदाउट सेपरेशन. आय चेक आउट दीज टू आयटम्स. चेक आउट म्हणजे काय? प्लेस वेअर यू पे समथिंग. ओके, द गव्हर्नमेंट ऑफ द गव्हर्नमेंट मेक अ कटबॅक. कटबॅक म्हणजे टू रिड्यूस द मनी. ओके, आता इथे कटबॅक हा वर्ड वापरलेला आहे विच इज अ फ्रेझल नाउन. थोडासा उशिरा जॉईन झालायस तू, त्याच्यामुळे तुला नंतर सांगते मी फ्रेझल वर्ब काय. आपण पुन्हा एकदा रिव्हाइज करूया तेव्हा कळेल तुला. ओके, सो आय चेक आउट दीज टू आयटम्स मध्ये चेकआउटचं मीनिंग काय होतंय की प्लेस वेअर यू पे समथिंग. आणि आता इथे चेकआउट मध्ये स्पेस दिलेली नाहीये, कधी कधी हायफन दिलेला असतो कधी कधी नसेल. द गव्हर्नमेंट मेक अ कटबॅक. कटबॅकचं मीनिंग आहे टू रिड्यूस मनी. ओके, आता कट आणि बॅक हे दोन वेगवेगळे शब्द जर आपण कन्सिडर केले तर त्याचं मीनिंग वेगवेगळं आहे, बट जेव्हा ते दोन शब्द आपण जोडून घेतोय तेव्हा त्याचा अर्थ पूर्ण वेगळा होतोय. ओके, आणि एक्झाम मध्ये आपल्याला काय एक्सपेक्टेड आहे की ते जे जो शब्द तयार झालेला आहे त्याचं काय मीनिंग असेल हे गेस करणं आणि तिथे लिहिणं. आणि ह्यासाठी एकच गोष्ट आहे ती म्हणजे प्रॅक्टिस. ओके, आता काही जे कॉमनली आस्क किंवा कॉमनली युज्ड असे फ्रेझल नाउन्स आहेत त्यांची मी लिस्ट बनवलेली आहे, ती बघा. टू गिव्ह अप म्हणजे अबॅन्डन. टर्न आउट प्रोड्यूस. कॅरी ऑन कंटिन्यू. पुट ऑफ पोस्टपोन. पोस्टपोन म्हणजे पुढे ढकलणं. टर्न डाऊन रिजेक्ट, नाकारून टाकणं ह्याला टर्न डाऊन असं म्हणणार. लुक आफ्टर टू टेक केअर ऑफ. ओके, ही इज लुकिंग आफ्टर हर. तर त्याच्यामध्ये किंवा ही इज टेकिंग केअर ऑफ हर दोन्हीचं मीनिंग सेमच असेल.
गेट ऍट अटेन कॉल ऍट विजिट ब्रिंग अप चा मीनिंग आहे ट्रेन टू डू वर्क आय वॉज बॉर्न अँड ब्रॉटअप इन मुंबई असं जिथे असतं तिथे ब्रॉटअपचं मिनिंग आपण काय घेतो आता ब्रॉट हा पास्ट टेन्स आहे ब्रिंगचा ओके तर तिथे ब्रॉटअपचं मिनिंग काय असतं की माझं जे ट्रेनिंग झालं किंवा मी जे घडत गेले ते एका पर्टिक्युलर एरिया मधलं आहे कॉल ऑन अ ब्रीफ विजिट टू पुट ऑन वेअर घालणे समजलेत सगळे व्यवस्थित हे कॉमनली आस्क्ड फ्रेजल नाउन्स आहेत त्यामुळे त्यांची लिस्ट बनवलेली आहे ही लिस्ट नॉन एंडिंग आहे भरपूर सारे आहेत याच्यामध्ये हे एकदा पुन्हा आपण वाचूया ओके एकेकाचं नाव घेते मी तुम्ही वाचा वाचा त्याच्यामुळे अनघा प्लीज स्विच ऑन युअर माइक हॅलो हा पहिला वाच पहिली दोन वाच गिव अप अबॅन्डन टर्न आउट प्रोड्यूस व्हेरी गुड नेक्स्ट प्रद्युम्न हॅलो मॅम येस पुढचे दोन वाच कॅरी ऑन कंटिन्यू पुट ऑफ पोस्टपोन व्हेरी गुड त्याच्यानंतर नेक्स्ट दोन मिनिट विरंजी येस मॅम येस प्लीज रीड टर्न डाऊन रिजेक्ट लुक आफ्टर टेक केअर ऑफ ओके व्हेरी गुड नेक्स्ट रुजुला येस मॅम येस प्लीज रीड नेक्स्ट टू गेट ऍट अटेन कॉल ऍट विजिट व्हेरी गुड तन्वी येस मॅम ब्रिंग अप ट्रेन टू डू वर्क कॉल ऑन अ ब्रीफ विजिट टू व्हेरी गुड परफेक्ट अजून कोण राहिलंय राजदीप प्लीज स्विच ऑन युअर माइक आणि परत पहिलंच वाच अबंडन ओके व्हेरी गुड यू कॅन स्विच ऑफ युअर माइक राजदीप तुला आता स्क्रीन व्यवस्थित दिसतोय पण तुझा आवाज क्लिअर येत नाही तर मे बी तुझ्या इथे रेंजचाच प्रॉब्लेम आहे ओके सो नाव एक एक्सरसाइज करायचं आहे आपल्याला एक प्रॅक्टिस सेट सॉल्व करायचं आहे फक्त फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल फ्रेजल वर्ब्स शी डॅश डॅश अ न्यू ड्रेस काय येईल वरती तुम्हाला लिस्ट दिलेली आहे बघा गिव्ह अप पुट ऑफ लुक आफ्टर कॉल ऑन की पुट ऑन व्हेरी गुड शी पुट ऑन अ न्यू ड्रेस टू वेअर आपण पुट ऑनचं मिनिंग बघितलं होतं टू वेअर डब्ल्यू ई ए आर वेअर म्हणजे काहीतरी घालणे परिधान करणे परफेक्ट नेक्स्ट आय डॅश हरी इन द ऍबसेन्स ऑफ हिज फादर परफेक्ट आय लुक आफ्टर करेक्ट नेक्स्ट यू मस्ट डॅश स्मोकिंग गिव्ह अप गिव्ह अप अबॅन्डन सोडून देणं करेक्ट आय विल डॅश यू ऍट इव्हिनिंग टुडे करेक्ट परफेक्ट कॉल ऑन द मॅच हॅज बीन डॅश अंटिल टुमॉरो बिकॉज ऑफ बॅड वेदर पुट ऑफ आता एकच राहिलं होतं पुट ऑफचं मिनिंग पोस्टपोन परफेक्ट व्हेरी गुड
आता पुढचं बघूया आपण. आता पुढे काही क्वेश्चन्स आहेत जे एक्झाम्स मध्ये येऊन गेलेले आहेत. ओके, आणि त्या फ्रेजचे त्याच्या कंटेक्स्ट मध्ये काय मिनिंग आहेत ते आपल्याला शोधायचे. आता जे आपण क्वेश्चन सॉल्व्ह केले ते एकदम स्ट्रेट फॉरवर्ड होते, थोडे सोपे होते. आता जे ऍक्च्युअल एक्झाम मध्ये आलेले क्वेश्चन आहेत त्यांची डिफिकल्टी मॉडरेट लेवलची. ओके, सो स्क्रीनवरचं क्लिअरली दिसतंय तुम्हाला, वाचता येत आहे? Pick out the correct meaning of the following phrase. The soldiers laid down their arms. याचं मीनिंग काय आहे? करेक्ट, माहितीये तुम्हाला सरेंडर म्हणजे काय, की त्यांनी स्वतःला समोरच्या हवाली करून दिलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट द कंटेक्स्च्युअल मीनिंग ऑफ द अंडरलाइंड वर्ड्स. शी लुक्ड ऍट द पर्ल्स अँड इमिजिएटली सेड दॅट दे वेर नॉट रिअल. तर आता ह्या लुक्ड ऍटचं म्हणजे काय मीनिंग? करेक्ट, शी एक्झामाइंड केअरफुली द पर्ल्स अँड इमिजिएटली सेड दॅट दे वर नॉट रिअल. परफेक्ट. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन, विच मीन्स मनसुख कुड नॉट वॉक फास्ट बट ही फाउंड अ लॉंग थिक रोप आउट ऑफ हिज लगेज. द इल फिलिंग व्हॅनिश्ड इन अ फ्लॅश. तर आता इन अ फ्लॅशचं मिनिंग काय आहे? फ्लॅश असा एकदम शब्दशः अर्थ तुम्ही आतापर्यंत ऐकलेला असेल, आपण मोबाईलचा वगैरे किंवा कॅमेराचा फ्लॅश. ओके, आय विल रीड आउट द क्वेश्चन. मनसुख कुड नॉट वॉक फास्ट बट ही फाउंड अ लॉंग थिक रोप आउट ऑफ हिज लगेज. द इल फिलिंग वॅनिश्ड इन अ फ्लॅश. तर आता ह्यातल्या इन अ फ्लॅशचं मिनिंग काय असेल? इन सम सेकंड, ऍट वन्स, आफ्टर सम टाइम, कि विथ लाइटनिंग. आता फ्लॅशचा लाइटनिंगशी संबंध आहे का? ओके, विरंजितचं म्हणणं आहे ऍट वन्स, बाकीच्यांचं काय आहे? स्क्रीन कोणालाच नाही दिसत का? एक दोन मिनिट, आता दिसतंय? आता दिसतंय का सगळ्यांना? नसेल तर सांगा मला. ओके, बघा आणि सांगा. बरं, ऍट वन्स असं आता दोघांचं झालं, तन्वीचं पण म्हणणं तेच आहे आणि विरंजितचं मगाशी ते होतं. अनघाचं म्हणणं आहे इन सम सेकंड, अजून कोणा, राजीवचं म्हणणं आहे ऍट वन्स. So the correct answer is one, in some seconds. In a flash म्हणजे एकदम पटकन. ओके, ऍट वन्स म्हणजे एकदाच, असं डिरेक्टली मिनिंग आहे ऍट वन्सच. ओके, सो इन अ फ्लॅश याचा वर्ड टू वर्ड मिनिंग होतं इन सम सेकंड. इमिजिएटली ते जे इल फिलिंग होतं ते निघून गेलं. इज इट क्लिअर? बाकीच्या ज्यांना ऍट वन्स वाटत होतं त्यांना कळलंय?
लक्षात ठेवाल. आपण जे काही आता ही एक्झाम्पल्स येत आहेत हे सगळे मोरलेस एक्झाम मधल्याच क्वेश्चन्स आहेत, काही असेच गुगलवर सापडलेले आहेत. बट जी वर्ब्स आता तुम्हाला दिसत आहेत, जी फ्रेझल नाउन्स फ्रेझल वर्ब्स दिसत आहेत, आपण जी सॉल्व्ह करतोय ती सगळी लिहून ठेवा नोटबुकमध्ये. मगाशी जी लिस्ट वाचली ती तुम्ही लिहिलीच असेल, शिवाय ही सुद्धा बनवून ठेवा. ओके, सो इन अ फ्लॅशचं मिनिंग आहे इन सम सेकंड्स इमिजिएटली यूज साइड. आता हे कंटेक्च्युअल मिनिंग ऑफ वर्ड्स असं जो मी सेकंड पार्ट टाकला होता ना आजच्या लेक्चरचा, त्याच्याशी रिलेटेड आहे. यूज सायकल, गेन हेल्थ, सेव्ह वेल्थ, फ्री फ्रॉम, मेडिटेशन, कन्व्हर्सेशन, रिलेशन, पोल्युशन. काय येईल सांगा बरं? परफेक्ट. पोल्युशन, ह्यातल्या प्रत्येक वर्डचं मिनिंग माहितीये. यूज सायकल, गेन हेल्थ, सेव्ह वेल्थ. वेल्थ म्हणजे काय माहितीये? ओके, परफेक्ट. नेक्स्ट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द अंडरलाइंड वर्ड. इट इज नॉट डिझायरेबल फॉर देम टू ईट फूड. याचं मीनिंग काय होईल? आता इट इज नॉट डिझायर्ड फॉर देम, याचं मीनिंग काय होऊ शकतं? की दे शुड, दे कांट, दे कॅन, की दे शुडंट. राजदीपचं म्हणणं आहे की दे कांट, त्याच्यानंतर विरंजीत, तन्वी आणि आता रुजुला यांचं म्हणणं आहे दे शुडंट. प्रद्युम्नचं म्हणणं आहे दे शुडंट. ओके, सो द करेक्ट आन्सर इज दे शुडंट. ओके, आता शुडचं मीनिंग काय असतं माहितीये? मुळात शुड हा शॅलचा पास्ट टेन्स आहे. शॅल हे जे आपण फ्युचर टेन्स मध्ये व्हर्ब यूज करतो, ओके, त्याचा पास्ट टेन्स आहे शुड. आणि ज्याचं मीनिंग काय होतं माहितीये कोणाला? चॅटबॉक्स मध्ये लिहू शकाल, सांगू शकाल. येस, कोणी सांगेल शुडचं मीनिंग काय आहे? येस अनघा, प्लीज स्विच ऑन युअर माइंड. हॅलो. येस मॅम, शुडचं मीनिंग आहे पाहिजे. ओके, ठीक आहे, व्हेरी गुड, करेक्ट. ओके, बरोबर. मस्टच्या ठिकाणी पण आपण शुड वापरू शकतो. ऍडवाइस, ओके. सो हे ह्या सगळ्या ठिकाणी आपण शुड वापरणार. आणि कॅनचं मिनिंग असतं करू शकणं, किंवा कॅन्टचं मिनिंग असतं करू शकणार नाही. या ठिकाणी आपण कॅनचा वापर करतो. आणि त्यामुळे आता इथे काय आहे? इट इज नॉट डिझायरेबल, ते त्यांच्यासाठी ऍडवायजेबल नाहीये, ते त्यांच्यासाठी चांगलं नाहीये, आणि त्यामुळे त्यांनी ते केलं नाही पाहिजे, अशी काहीतरी गोष्ट आपण एक्सप्लेन करायला जातोय. म्हणून आपण इथे लिहिणार आहे दे शुड नॉट ईट फूड. ओके, आणि कॅनचं मिनिंग सुद्धा आता तुम्हाला कळलेलंच आहे. कॅनचं दे आपण असं म्हणू शकतो का की दे कॅन ईट फूड ह्या इथे नाहीत, कारण मुळात नॉट हा शब्द आलाय, याच्यामुळे सेंटेन्स हे निगेटिव्ह. आयदर कांट किंवा शुडंट, या दोन पैकी काहीतरी एक यायला पाहिजे. सो आयदर ऑप्शन टू और ऑप्शन फोर हे दोनच ऑप्शन आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा कांट कधी आपण युज करू शकणार आहे की ते आर नॉट एबल टू ईट फूड, असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असेल वी विल यूज कांट. बट त्यांनी खाल्लं नाही पाहिजे, इट इज नॉट डिझायरेबल, इट इज नॉट आयडियल फॉर देम, तेव्हा आपण शुडंट म्हणलं पाहिजे. क्लिअर? ओके, कमिंग टू नेक्स्ट. स्टुडंट्स वर मेकिंग अ लॉट ऑफ नॉइज इन द क्लास. द टीचर वॉन्टेड दॅट द क्लास शुड बी क्वायट. ही अर्ज्ड देम डॅश डॅश अँड लिसन टू हिज वर्ड्स. त्याच्यामध्ये डॅश डॅशच्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो? इफ दे कॅन बी क्वायट, ही अर्ज्ड देम इफ दे कॅन बी क्वायट, दॅट टू क्वायट, टू बी क्वायट अँड आस्क्ड टू रिमेन क्वायट.
कुठलं येऊ शकेल? येस करेक्ट. फोर्थ कोणीतरी लिहिलंय, नाही फोर्थ नाही येणार. अँड आज टू रिमेन क्वाइट नाही येणार. ही अर्ज देम टू बी क्वाइट अँड लिसन टू हिज वर्ड्स. हे करेक्ट आहे. ओके थर्ड जो ऑप्शन आहे ना तो आता इथे चुकून फोर फोर मीन्स सी नाही हा थर्ड थर्ड जो ऑप्शन आहे ना ही अर्ज देम टू बी क्वाइट अँड लिसन टू हिज वर्ड्स ते आन्सर. ओके ज्यांचं फोर आणि सी मध्ये कन्फ्युजन झालं होतं समजलंय. थर्ड ऑप्शन जो तिथे दिलाय ना टू बी क्वाइट एवढाच तो करेक्ट आहे. ओके नाव नेक्स्ट. हा एक जेव्हा आपण अपोजिट वर्ड केलं होतं तेव्हा हा एक क्वेश्चन घ्यायचा राहिला होता. आज मला एका क्वेश्चन पेपरमध्ये हा सापडला म्हणून मी ऍड केला. ओके अपोजिट वर्डशी रिलेटेड आहे. Four pairs are given in the following. Which pair is not the pair of opposite words? आता ह्या चार पैकी कुठले अपोजिट वर्ड नाही येत ते आपल्याला शोधायचं. कुठली पेअर? वाईल्ड टेम हे एकमेकांचे अपोजिट आहेत का वर्ड? गॅदर डिस्पर्स हे अपोजिट वर्ड आहेत का? ऍस्टॉनिश सरप्राईज हे अपोजिट वर्ड आहेत का? की अग्री डिसअग्री हे अपोजिट वर्डची पेअर आहे का? तर करेक्ट ऑप्शन कुठला असेल? थर्ड इज द करेक्ट आन्सर. रुजुला अस्टॉनिश मीनिंग सरप्राईज. ओके सो करेक्ट आहे. थर्ड ऑप्शन इज करेक्ट आन्सर. इट इज अ रॉंग पेअर ऑफ अपोजिट वर्ड. ह्या दोन्हीचं मीनिंग सेमच आहे. सो अस्टॉनिश आणि सरप्राईज हे सिनॉनिम्स आहेत, समानार्थी शब्द आहेत. वाईल्ड टेम हे अपोजिट आहेत, अँटोनिम्स आहेत. गॅदर डिस्पर्स हे सुद्धा अपोजिट वर्ड आहेत. अग्री डिसअग्री तर समोर आपल्याला दिसूनच येतं. हे अग्री डिसअग्री आपण पण जेव्हा ए ची लिस्ट केली होती तेव्हा बघितलेले होते. नेक्स्ट आहे आता इथे कंटेक्स्च्युअल मीनिंग आपल्याला शोधायचंय त्या पर्टिक्युलर वर्डचं. डॅश आर अवर फ्रेंड्स असा क्वेश्चन आहे. तर आता ह्याच्यापैकी काय आन्सर येईल? लायब्ररी आर अवर फ्रेंड्स, बुक्स आर अवर फ्रेंड्स, टीचर आर अवर फ्रेंड्स, स्कूल आर अवर. व्हेरी गुड. सेकंड ऑप्शन इज करेक्ट. बुक्स आर अवर फ्रेंड्स. आता हे थोडंसं कंटेक्स्च्युअल पण आहे. दुसरं असं का कुठे कन्फ्युजन होऊ शकतं? इज असं समज तिथे वर्ब यूज केलेलं असेल तर प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण लायब्ररी, टीचर, स्कूल हे सगळे सिंग्युलर आहे. यातला बुक हा एकच गोष्ट अशी आहे जी प्लुरल आहे आणि वर्ब आर आहे. आपल्याला इंग्लिशचं ग्रामर सुद्धा एक्झाम मध्ये चेक होतं. त्यामुळे आर हे जे प्लुरल साठी युज केलेलं वर्ब आहे त्याच्या अलीकडे कुठलं तरी प्लुरल नाऊनच लागेल, नाऊनचा प्लुरल फॉर्मच लागेल. जर इथे बुक असतं आणि बुक्स असाही ऑप्शन असतं. सब एक्सप्लेन करते मी काय विचारते ते. आता समज चार ऑप्शन पैकी मी असं दिलंय. फर्स्ट ऑप्शन आहे बुक, सेकंड ऑप्शन आहे बुक्स, थर्ड आहे टीचर आणि फोर्थ आहे स्कूल. तर कुठलं ऑप्शन लिहाल? फर्स्ट ऑप्शन आहे बुक, सेकंड बुक्स. हा तरी सुद्धा आपल्याला बुक्सच लिहायचंय कारण ग्रॅमॅटिकली सुद्धा बुक्स आर अवर फ्रेंड्स हे करेक्ट होत. समजलं मला काय म्हणायचं होतं ते? असं कन्फ्युज करायला म्हणून ऑप्शन्स येतील. आता इथे आन्सर बुक किंवा बुकशी रिलेटेड पुस्तक त्याच्याशी रिलेटेडच हवं आहे. पण तरी ते तिकडे सिंग्युलर प्लुरल मध्ये पण कन्फ्युजन करू शकतात. तेव्हा आपल्याला अलर्ट लिहायचंय कधी एक्झामच्या टेन्शन मध्ये घाई घाई मध्ये काय होणार
1, 2, 3, 4 असे ऑप्शन आहेत. वन दिसला बुक, चला फ्रेंड्स कोण आहेत, पुस्तक आपले मित्र आहेत, मराठीत पण ऐकलंय, इंग्लिश मध्ये पण ऐकलंय, पटकन मार्क केलं जाऊ शकतं. ओके, तेव्हा तिथे सिंग्युलर प्लुरल ह्याच्यावरती पण फोकस ठेवायचा. नाउ नेक्स्ट, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू सीक अ परमिशन. आय विल ओपन द विंडो, ओपन द विंडो, प्लीज ओपन द विंडो, मे आय ओपन द विंडो. परफेक्ट, व्हेरी गुड. यातलं परमिशन मागण्यासाठी, परवानगी मागण्यासाठी काय आहे, मे आय ओपन द विंडो, मी विंडो ओपन करू शकते का. राईट, आता जे पहिलं आहे आय विल ओपन द विंडो, हे काय आहे, हा क्वेश्चन आहे की एक जनरल स्टेटमेंट आहे की एक्सक्लेमेटरी मार्क आहे की रिक्वेस्ट आहे की ऑर्डर आहे, काय कुठल्या फॉर्म मध्ये जात आहे. पहिला जो ऑप्शन आहे आय विल ओपन द विंडो, हे कुठल्या फॉर्म मध्ये जात आहे सांगा जरा, जनरल स्टेटमेंट आहे. ओके, एका रुजुलाने आन्सर सांगितलं जनरल स्टेटमेंट, बाकीच्यांचं काय. करेक्ट, हे जनरल स्टेटमेंट आहे, आय विल ओपन द विंडो, मी विंडो ओपन करते. क्या करेन, ओपन द विंडो काय आहे, सेकंड ऑप्शन जो आहे ओपन द विंडो ते काय आहे, ऑर्डर. परफेक्ट, बरोबर. नेक्स्ट, प्लीज ओपन द विंडो काय आहे, रिक्वेस्ट. व्हेरी गुड. आणि लास्टला टू सीक अ परमिशन, दॅट इज क्लिअर. परफेक्ट. नेक्स्ट, लेट्स मेक अ डॅश फॉर शॉपिंग. आता एकच प्रोनाउन्सिएशन मध्ये सेम वर्ड आहे, लिस्ट, लिस्ट, लेस्ट, लिस्ट, त्याच्यापैकी कुठला ऑप्शन करेक्ट आहे, लिस्ट. आणि ह्या लिस्टचं मिनिंग काय आहे, यादी. राईट, लेट्स मेक अ लिस्ट फॉर शॉपिंग, तर आपण शॉपिंगसाठी एक यादी बनवूया. आणि जे दुसरा लिस्ट आहे त्याचं मिनिंग काय आहे, करेक्ट. या क्वेश्चनचा आन्सर आहे एल आय एस टी, लिस्ट, दॅट इज मराठीमध्ये ज्याचं मिनिंग होतं यादी. आणि सेकंड ऑप्शन जो दिलाय एल ई ए एस टी, लिस्ट, तर त्याचा मिनिंग काय आहे, येस यू कॅन राईट इन द चॅट बॉक्स. मराठीतला मिनिंग जे असतं ते लिहिलं तरी चालेल, जो ऑर लिटली. करेक्ट, सगळ्यात कमी लिस्ट आणि लेस, लेसच्या ह्याचा फॉर्म सुपरलेटिव्ह डिग्री येते लिस्ट, लेस, लेसर, लिस्ट, सगळ्यात कमी जे असेल तिथे आपण त्या लिस्टचा वापर करतो. येस, किमान. ओके, सो आता आपल्याला जे करायचं ते आता डिरेक्टली पॅरेग्राफ जे आहेत आतापर्यंतच्या आलेल्या एक्झाम मधले त्याच्यावरती डिपेंडेंट कसे क्वेश्चन्स असतात ते थोडस बघायचं. ओके, आय विल प्रेझेंट द स्क्रीन, दिसतोय का सांगा फक्त. Okay, is the screen visible? Zoom अजून होतंय का बघते मी की जेणेकरून वाचता येईल.
ओके सो आता भले पेपर इंग्लिश मीडियमचा असेल नाही तर मराठी मीडियमचा असेल, जेव्हा इंग्लिश मीडियमचा स्कॉलरशिपचा पेपर असेल तर तुम्हाला जेव्हा फर्स्ट पेपर असतो पार्ट वन असतो सेट ए असतो तेव्हा तुमच्यामध्ये हे क्वेश्चन्स येतील इंग्लिश मीडियमला, आणि मराठी मीडियमला थर्ड लँग्वेज म्हणून हे सगळे क्वेश्चन्स येतील. सो पॅरेग्राफ आणि त्याच्यावर डिपेंडेंट क्वेश्चन्स हे दोघांसाठी सेम असतात. ओके तर आपण त्याची थोडीशी प्रॅक्टिस करूया आणि आपण जे एक्झाम मध्ये आलेले पॅरेग्राफ आहेत तेच बघायचे आहेत. रुजुला यू कॅन स्विच ऑन युअर माइक टू रीड द फर्स्ट पॅरेग्राफ. बेसबॉल बिगॅन इन द युनायटेड स्टेट्स इन द अर्ली 18th. सम पीपल बिलीव्ह दॅट अबनर डबल डे इन्व्हायटेड द गेम. Others think that baseball came from an old British sport called rounders. Baseball and rounders are very similar, however, in rounders. The field players throw the ball right at the runner. If the ball hits the runner, he or she is out. In baseball, a field player just touches the ball to the base or the running player to get the player out. Okay, very good. Can I stop now? Okay. Okay. Pradyumna, please switch on your mic. Yes, Pradyumna. Hello ma'am. Please start reading from today's baseball. Today's baseball players use special equipments to help to prevent injuries. Field players wear baseball gloves to protect their hands. The catcher wears a metal mask of chest protector and sign guards. Batter wear plastic helmets to protect their heads. Every spring in the United States, people of all ages play baseball at local baseball fields. It's no wonder that ball is called the national pastime of the United States. Correct. Very good. आता आपल्याला या पॅरेग्राफ वरती जे डिपेंडेंट क्वेश्चन्स आहेत ते बघायचे. ओके सो फर्स्ट क्वेश्चन मी वाचते. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इन्फॉर्म अस अबाउट हाऊ बेसबॉल ओरिजिनेटेड एज पर द पॅसेज. इट वॉज डिराइव्ड फ्रॉम क्रिकेट. It was invented by an unknown sportsman. It is probably derived from a British game called rounders. None of these. So which is the correct answer? Perfect. Third statement is correct. It is probably derived from a British game called rounders. Yachyashi related sentence ithech ahe. Others think that baseball came from an old British sport called rounders. Straight away question ahe. त्यामुळे इथे मार्क मिळवणं खूप सोपं असतं. राईट, आपल्या समोरच आन्सर असतं, आपल्याला काही आठवायला लागत नाही, वर जाऊन फक्त वाचायचं व्यवस्थित. विच ऑफ द गिव्हन स्टेटमेंट आर इनकरेक्ट ऍज पर द पॅसेज. बॅटर्स वेअर स्पेशल ग्लव्स टू प्रोटेक्ट देअर हँड्स. कॅचेस वेअर मास्क अँड चेस्ट प्रोटेक्टर्स. फिल्डर्स वेअर शिन गार्ड्स टू प्रोटेक्ट देअर लेग्स. अंपायर्स वेअर मेटल मास्क ऑन देअर फेसेस. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, चार ऑप्शन्स दिलेले आहेत वेगवेगळे, बी सी डी ए सी डी, यातलं कुठलं इनकरेक्ट आहे ते ओळखायचंय. ए सी डी इनकरेक्ट आहे. बरं, आपल्याला इनकरेक्ट कुठले कुठले हवे आहेत आणि त्यांचा नंबर काय आहे तो. सगळ्यांचा आन्सर आलाय 2. सो अकॉर्डिंग टू यू ए सी डी आर इनकरेक्ट अँड ओनली बी ऑप्शन इज करेक्ट. कॅचेस वेअर मास्क अँड चेस्ट प्रोटेक्टर. सर आता याचा आन्सर कुठे,
या पॅराग्राफ मध्ये टुडेज बेसबॉल प्लेयर्स यूज स्पेशल इक्विपमेंट्स टू हेल्प टू प्रिव्हेंट इंजुरीज फील्ड प्लेयर्स वेअर बेसबॉल्स ग्लोव्स टू प्रोटेक्ट देअर हँड्स आणि इथे काय दिलंय बॅटर्स दिलेलं आहे सो ते इनकरेक्ट आहे हे पक्का सो ए ऑप्शन इनकरेक्ट आहे नेक्स्ट द कॅचर वेअर्स अ मेटल मास्क अ चेस्ट प्रोटेक्टर अँड शिन गार्ड्स ओके सो कॅचर्स वाल्यांचं पण बरोबर दिलेलं आहे आणि बॅटर्स काय घालतात तर प्लास्टिक हेल्मेट्स टू प्रोटेक्ट देअर हेड्स ज्याच्याबद्दल इथे काही उल्लेखच केलेला नाही राईट आता तुम्ही बरोबर उत्तर दिलंय वेळ वाचवायला आपण अजून काय करू शकतो पहिलंच सेंटेन्स वाचलं की आपल्याला कळणार की बॅटर्स वेअर स्पेशल ग्लोव्स टू प्रोटेक्ट देअर हँड्स इथे काही असं नाहीये ए इनकरेक्ट ऑप्शन आहे आणि ए इनकरेक्ट असलेला फक्त एकच ह्याच्यामध्ये अल्टरनेटिव्ह आहे जो सेकंड आहे राईट सो बाकीचं काही वाचत बसण्याचीही पुढे गरज नाही आपल्याला तितके जर आपण कॉन्फिडेंट असू तर लगेचच सेकंड मार्क करायचं आणि पुढे जायचं किंवा मागच्या लेक्चरमध्ये मी जसं सांगितलं होतं तिथे काहीतरी खूण करून ठेवायची आणि एक्झाम झाल्यावर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वाचायचं ओके मी परत परत हे सांगते की वेळ वाचवण्यासाठी काय काय करता येऊ शकतं आणि हे कशासाठी गरजेचं आहे तर आता आपल्याकडे चित्कार वेळ असतो तेव्हा 180 मिनिटात 180 प्रश्न सोडवायचे असतात सो 1 मिनिट पर क्वेश्चन ठीक आहे आता इथे कॅल्क्युलेशन्स वगैरे नसतात फारसे लँग्वेजेस मध्ये किंवा जे वाचलेलं असेल त्याची डायरेक्ट आन्सर सुद्धा माहीत असतात पण जो मॅथमॅटिक्सचा पार्ट असतो जो बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पार्ट येतो तिथे 1 मिनिटाच्या ऐवजी 1.5 मिनिट लागू शकतं मग असं का नाही करायचं जिथे आपल्याला 1/2 मिनिटात सॉल्व्ह करता येईल ते पटकन सॉल्व्ह करून टाकायचं ठीक आहे आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण चूज टू करेक्ट स्टेटमेंट्स रिलेटेड टू बेसबॉल अँड राउंडर टुडेज बेसबॉल प्लेयर्स यूज स्पेशल इक्विपमेंट्स टू हेल्प टू प्रिव्हेंट इंजुरीज to make a batter out in the baseball the ball must hit him when he is running between bases to make a batter out in rounders the ball needs to touch the base or the player while he is running people of all ages play baseball at local baseball fields so asha baki kutle kutle options correct ahet टू आणि थ्री बर 1 आणि 4 फाईन 2 3 बर आपण परत एकदा मेसेज मध्ये जाऊया पॅसेज मध्ये काय काय आहे हे तर पहिलं सेंटेन्स तर आहेच आहे टुडेज बेसबॉल प्लेयर्स यूज स्पेशल इक्विपमेंट टू हेल्प टू प्रिव्हेंट इंजुरीज सो फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहेच हे पक्क झालं आता फॉर 2, 3 अँड 4 पुढे काय आहे एव्हरी स्प्रिंग इन द युनायटेड स्टेट्स पीपल ऑफ ऑल एजेस प्ले बेसबॉल ऍट लोकल बेसबॉल फील्ड हा चौथा ऑप्शन होता बरोबर की सगळ्या वयाची लोक बेसबॉल खेळतात लोकल बेसबॉल फील्ड मध्ये त्यामुळे चौथा ऑप्शन सुद्धा करेक्ट आहे ओके आणि इथे काय आहे हाऊ एव्हर इन राऊंडर्स द फील्ड प्लेयर्स थ्रो द बॉल राईट अ बॉल राईट ऍट द रनर इफ द बॉल हिट्स द रनर ही ऑर शी इज आउट इन बेसबॉल फील्डर जस्ट टचेस द बॉल टू द बेस ऑर द रनिंग प्लेअर टू गेट द प्लेअर आउट सो ते जेवढं एक्सप्लेनेशन आपल्याला सेकंड पेजवर दिलेलं आहे One minute, huh?
रनिंग बिटवीन बेसेस किंवा प्लेयर व्हाइल ही इज रनिंग नीड्स टू टच द बेस हे जे काही आहे याची काही आपल्याला गरज नाहीये. स्ट्रेट अवे जी सेंटेन्सेस करेक्ट आहेत ते फर्स्ट आणि फोर्थ. ओके, आता क्लिअर झालं सगळ्यांना? फर्स्ट आणि फोर्थ ऑप्शन करेक्ट आहे आपल्या सगळ्या अख्ख्या पॅरेग्राफच्या ह्याच्याप्रमाणे. परफेक्ट. नाव एक पॅरेग्राफ केला आपण, एक पोएम करूया आजच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, पुढे काही पॅरेग्राफची अजून रिव्हिजन करायची आहे, ते जेव्हा नेक्स्ट इंग्लिशचं लेक्चर येईल तेव्हा आपण करूया. आता परत पोएम वाचायची आहे. अनघा, प्लीज स्विच ऑन युअर माइक. हॅलो. येस, फर्स्ट जी स्टॅन्झा आहे ती वाच. From breakfast, one on through all the day, at home among my friends I stay. But every night I go abroad, afar into the land of Nod. Okay, very good. Perfect. You can switch off your mic. Viranjit, please switch on your mic. Yes, miss. All by myself, I have to go with none to tell me what to do. All alone beside the streams and up to the mountain sides of dreams. Okay, very good. Sujata, student cha naav mala aatvat nahi hai tar jara chat box madhe student cha naav sanga ani mic on kar. Yes, Shreya, please switch on your mic. The strangest thing are these for me, both things to eat and thing to see, and many frightening sights abroad till morning in the land of Nod. Okay, perfect, very good. You can switch off your mic now. Ata questions je ahet, teen questions yachyavar pan ahet, jase magasya paragraph var hote similarly ithe ya poem var teen questions ahet, aplyala te solve karayche. But every night I go abroad afar into the land of Nod. The above line means that the poet physically goes abroad every night, that every night poet goes abroad in his dreams, that every night poet goes abroad with his friends, that every night poet goes to the park with Nod. Please write the answer. Ya char paiki kay yeu shakto? Afar into the land of Nod. Okay, दोन आन्सर्स आली आहेत. रुजुलाला फर्स्ट वाटतंय आणि श्रेयाला फोर्थ ऑप्शन वाटतोय. अजून बाकी कोणाला काय वाटतंय? ओके, राजीबला सेकंड वाटतंय, विरंजितला सेकंड वाटतंय. So the correct option is second, that every night poet goes abroad in his dreams. Okay, so actually kuthe tari jat nahiye, physically jat nahiye. Every night I go abroad afar into the land of Nod, but it is not physically possible to go somewhere. Okay, ते दर रात्रीचं कुठेतरी जाणं असं नाही लिहिलेलं, ड्रीम्स मध्ये कुठेतरी जातोय तो, आणि हे त्यांनी सांगितलंय पोएट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, परत वाय वॉज द ट्रिप टू द लँड ऑफ नॉड अ डिफिकल्टी, देर वॉज नो वन टू गाईड हिम. He had to go abroad at night. Poet's friends were there to help him. He had to climb up mountains. इथे पण बऱ्याच लोकांना बरेचसे सेकंड फोर्थ असे अनेक ऑप्शन्स येत आहेत. आपण आता बघितलं, ही हॅड टू गो अब्रॉड असं काही नाहीये, तर ते ड्रीम्स मध्ये जातोय असं सांगतोय पोएट. आता ही डिफिकल्टी कशामुळे असू शकेल? तर आपण पोएम जर बघितली, ऑल बाय मायसेल्फ आय हॅव टू गो
with none to tell me what to do, all alone beside the streams and up the mountain sides of dreams. Okay, so that ya ja stanza cha meaning ahe na, the overall meaning asa ahe ki there is no one to guide him. आणि त्यामुळे करेक्ट ऑप्शन फर्स्ट वन आहे. देर वॉज नो वन टू गाईड हिम. आता इथे कन्फ्युजन काय होतं, पॅराग्राफ वरचे जे आन्सर्स असतात ना ती सोपी असतात, पोएमचं थोडस मिनिंग समजून घ्यायला लागतं. ओके, म्हणून फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे. आता थर्ड फोर्थ ऑप्शन पण आहे काय, ही हॅड टू क्लाइंब अप माउंटन्स. आता माउंटन्सचा पण उल्लेख आहे तिथे, त्याच सॅन्झामध्ये माउंटन्सचा उल्लेख आहे, त्यामुळे तो ऑप्शन करेक्ट वाटणं एकदम स्वाभाविक आहे. पण विचार काय करायचा, आपण पहिल्याच जो फोर्थ क्वेश्चन होता तिथेच आपण काय बघितलं की फिजिकली पोएट अब्रॉड जात नाहीये, फिजिकली पोएट कुठे जात नाहीये, राईट. आणि मग त्याला ही हॅड टू क्लाइंब अप माउंटेनचा प्रश्न येणार नाही, कारण ती एक फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे. त्याच्या ड्रीम्स मध्ये जे होतंय ते काय आहे की त्याला कुठल्या तरी खडतर मार्गाने जायला लागतंय, आणि तो मार्ग त्याला अजून अजून खडतर का वाटतोय तर त्याला कोणी सांगायला नाहीये, मदत करायला नाहीये. आणि ह्याच्याबद्दलही सेकंड स्टॅन्झा मध्ये असं लिहिलेलं आहे, देर इज नो वन बिसाइड, म्हणजे त्याच्या बरोबर कोणी नाहीये हे सांगितलं. द रायमिंग स्कीम ऑफ द फर्स्ट सांजा. ओके, आता ही रायमिंग स्कीम जी आहे ती आपल्याला शिकायची आहे, तेव्हा आपण ह्या क्वेश्चनचा आन्सर देऊया. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये जे काही आपण बघितलं ते क्लिअर आहे सगळं? कशामध्ये काही डाऊट आहे? ओव्हरऑल मला असं वाटतंय की आपल्याला पोएमची खूप जास्ती रिव्हिजन करणं गरजेचं आहे, राईट. आय होप की तुम्हालाही आता असं जाणवलं असेल की पोएमचे जे आन्सर्स आहेत ती तुम्हाला थोडीशी अवघड वाटतात. जशी फर्स्ट पॅरेग्राफचे आन्सर्स तुम्ही पटापट एकदम व्यवस्थित दिली तशी पोएमची नव्हती येत. आणि हे एकदम लक्षात ठेवा की पोएमशी रिलेटेड कुठलाही क्वेश्चन असेल ना त्याचा स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर नसणार, त्यात काहीतरी ट्विस्ट आणि टर्न्स असणार आणि त्या पोएमचं डीप मिनिंग असणार, ज्या मिनिंग मध्ये घुसून तुम्हाला ऍक्च्युअल आन्सर लिहायचं आहे, ठीक आहे. आणि पोएम प्रत्येक पेपरमध्ये असते, साधारण तीन क्वेश्चन्स असतात, सो तीन मार्क्स त्याच्यावर डिपेंड आहेत आपले, आणि ते आपल्याला मिळवायचे आहेत, त्यामुळे आपण त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करूया. जेव्हा पुढचं इंग्लिशचं लेक्चर असेल तेव्हा आपण ह्या पोएम्सची थोडीशी प्रॅक्टिस करू, नो प्रॉब्लेम. नंतर तू व्हिडिओ लेक्चर बघ, त्याच्यामध्ये युट्यूबवरचा जो व्हिडिओ लेक्चर असेल आणि तेव्हा तुला कळेल व्यवस्थित. बरं, अपोजिट वर्ड्सची लिस्ट आणली आहे. आज इंग्लिशचं लेक्चर आहे त्यामुळे आता आज ती रिव्हिजन आपल्याला करायला लागेल. परफेक्ट. विरंजितचं येस आलंय, अनघाचं येस आलंय. सो विरंजित प्लीज स्विच ऑन युअर माइक. तुझ्या समोर जी लिस्ट असेल ती पाच वर्ड त्यातले वाच. येस मिस. स्पोकन, अस्लीप, कंबाइंड, सेपरेट, टोटल, टाइट, लूज, टॉप, बॉटम, इंटेलिजंट, सिली, रूलर, अर्बन. परफेक्ट, व्हेरी गुड. अनघा. हॅलो. हा, येस. Moral, immoral, often, sometimes, profile, loss, public, private, present, absent. Okay, very good, perfect. Pradyumnane aanli, Rujulane aanli, baki jancha kay? Yes, Tanvi. Shreya, Sanjana. ओके, दिस इज युअर फर्स्ट क्लास, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, आता आज ज्यांनी नाही आणलेली पुढच्या वेळेला त्यांना 10 वर्ड शोधून आणायचे त्यांनी. ओके, तन्वी, संजना, श्रेया आणि प्रद्युम्न. Rujula, this was your first class, so you can have 5 words only.
बाकी सगळ्यांना लक्षात आलंय. आणि आता पुढचं लेक्चर आपलं डायरेक्ट एक मध्ये ह्याचं लेक्चर होईल इंटेलिजन्स टेस्टचं, आणि त्याच्यानंतर आपलं असेल इंग्लिशचं. ओके, मी आज गुगल क्लासरूम वर लगेचच होमवर्क अपलोड करते, एखादा पॅरेग्राफ आणि त्याच्या खालचे क्वेश्चन्स असतील. सो यू हॅव टू सॉल्व्ह दोज क्वेश्चन्स अँड राईट द आन्सर्स अँड सबमिट इट ऑन द गुगल क्लासरूम. ओके, फॉर नाऊ थँक्यू अँड बाय.